नमस्कार। स्वर सुमन के दूसरे सत्र में आप सब लोगों का हार्दिक स्वागत है। कार्यक्रम आरंभ करने से पहले, नाना के कुछ ऐसे शिष्य हैं जो किसी कारणवश इस कार्यक्रम में सम्मिलित नहीं हो पाए और उनके जो शुभकामनाओं के संदेश हम तक आए हैं वो हम आप लोगों तक पहुंचाना चाहेंगे। नमस्कार, मी सौ अंजली जोशी। सर्वप्रथम तुमच्या आजच्या या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देते। एम ए म्युझिक करत असताना मी नानांकडे गाणं शिकायला आलो। तोपर्यंत गाणं कसं गातात हे माहितीसुद्धा नव्हतं। जे काही शिकवलं ते भराभरा गायचं आणि एकदाचं ते समेर येऊन ठेपायचं असं आम्ही गात होतो। नानांनी पहिला प्रश्न विचारला, ठहराव कुठे आहे? म्हणजे ठहराव हा शब्दसुद्धा तेव्हा आम्हाला माहिती नव्हता, परंतु नानांनी नंतर एक सूचना देत अतिशय म्हणजे पैलू पाडावेत तसं गाणं कसं गावं, राग कसा मांडावा, बढत कशी करावी हे सगळं छान शिकवलं आणि विद्यार्थी तयार करून घेतले। नानांचं वैशिष्ट्य असं की एकच राग एकच चीज पण प्रत्येक विद्यार्थी त्यांचा निराळा गात असे। याचं कारण असं आहे की समोर बसलेल्या विद्यार्थ्याच्या आवाजाची जात काय आहे, त्याची रेंज किती आहे आवाजाची, एवढंच नाही तर त्याचा स्वभाव काय, स्वभाव म्हणजे व्यक्तिमत्व कसं आहे, त्याला कशा ताना चांगल्या दिसतील त्याच्या गळ्यामध्ये, इतकं बारीक विचार केला आहे आणि सगळ्यांना अगदी मनापासून प्रेमाने शिकवलं। त्याच वेळेला मी कीर्तन पण शिकत होते आणि मग नानांनी कीर्तनामध्ये गाणं कसं गावं हे सुद्धा खूप छान सूचना दिल्या। म्हणजे तिथे नुसत्या ताना मारत जाऊ नका, शब्दांना न्याय द्यायचा आहे तेव्हा शब्द खुलवण्यासाठी स्वर लावा। किती सुंदर सूचना, मला खरोखर मला शास्त्रीय संगीताचा सराव राहिला नाही तेवढा, परंतु कीर्तन करत असताना नानांचं स्मरण केल्याशिवाय त्यांना वंदन केल्याशिवाय माझ्या रामकृष्ण हरीची सुरुवातसुद्धा होत नाही। थोडक्यात मी असं म्हणेन, भाग्य आमचे थोर गुरुला भे नारायण, भाग्यांचे थोर गुरुला भे नारायण, आशिष तुमचा पाठी असता धन्य धन्य शिष्यगण, धन्य धन्य शिष्यगण, धन्य धन्य शिष्यगण। धन्यवाद। नमस्कार, मी सौ साधना जोग। आपल्या आदरणीय नानांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी केलेल्या कार्यक्रमात मी आज एका श्रोत्याच्या भूमिकेत सहभागी होती आहे। ती नाना व काकूंनी आम्हाला सर्व शिष्यांना आजवर खूप प्रेम दिलंय। आज माझे सर्व गुरु बंधू आणि भगिनी हा कार्यक्रम सादर करतायत, त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ती नाना आणि काकूंना प्रेमाने आणि आदराने नमस्कार। धन्यवाद। नमस्कार, मी निलिमा पुराणिक। नानांकडे 2006 ते 2016 गाणं शिकले। आज आम्ही नानांचे सर्व विद्यार्थी मिळून नानांचा जन्मदिवस साजरा करतोय, तर या कार्यक्रमात मी स्वतः लिहिलेली कविता सादर करते। जन्मदिवस हा तुमचा, जन्मदिवस हा तुमचा करीत साजरा, आठवतो नित तुमचा गोड चेहरा, शिष्य आम्ही भाग्यवान गुरु तुम्ही लाभला, विद्यामृत प्राशुनिया सफल जन्म जाहला, प्रेमळ तव आशिष द्या आम्हास गुरुवरा, प्रेमळ तव आशिष द्या आम्हास गुरुवरा, जन्मदिवस हा तुमचा करीत साजरा, चुकलो जरी वाट कधी, चुकलो जरी वाट कधी, लेकरे अजाण आम्ही, धरुणी हाती मार्ग दावी, हात सदा शिरी ठेवी, चालवू जगी तुमचा वारसा खरा, चालवू जगी तुमचा वारसा खरा, जन्मदिवस हा तुमचा करीत साजरा, घ्यावा तुम्ही जन्म पुन्हा, घ्यावा तुम्ही जन्म पुन्हा, स्वीकारा शिष्यगणा, उकलावे नाद ब्रह्म लय ताला सवे स्वरा, राहिलेच जे अपुरे, राहिलेच जे अपुरे, स्वप्न ते पुरे करा, जन्मदिवस हा तुमचा करीत साजरा, जन्मदिवस हा तुमचा करीत साजरा।
दूसरे सत्र का आरंभ करते हैं गायन से। कलाकार हैं श्रीमती नीलिमा देहाड़ राय और वो पेश करेंगी राग बिलास खानी तोड़ी। उनको संगत दे रहे हैं तबले पर श्री पांडुरंग देहाड़ राय, संवादिनी पर श्री अभिषेक काठे और तानपुरे पर श्रीमती भारती नायक। Ah.
ते
Ah, 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 ah
Yeah.
बालम मोरी छोड़ो कलैया कर कनलारी मोरी चुरिया कर कनलारी मोरी चुरिया कर कनलारी मोरी चुरिया बालम मोरी छोड़ो कलैया बालम मोरी छोड़ प्रेम पिया मुझे करो ना टिटोरी प्रेम
कलैया बाल ममोरे छोड़ो कलैया कर कान लागे मोरे चोरिया कर कान लागे मोरे चोरिया बाल ममोरे छोड़ो कलैया बाल ममोरे छोड़ो बाल ममोरे छोड़ो बाल ममोरे पेश करते हैं दूसरे सत्र के दूसरे कलाकार श्रीमती संध्या खांबेटे और वो पेश करेंगी राग गांधारी। उनको संगत दे रहे हैं तबले पर श्री पांडुरंग देहाड़राय, संवादिनी पर श्री अभिषेक काठे और तानपुरे पर श्रीमती भारती नायक। आ...
Sundare
सपने में आए सुंदर श्याम सुंदर श्याम छवि सपने में आए सुदर्भि Ah
लागे
दूसरे सत्र के तीसरे और आखिरी कलाकार पेश करने जा रहे हैं हम श्री माधव मस्कर। वो गाएंगे राग शुद्ध सारंग और उसके पश्चात एक झूला पेश करेंगे। उनको संगत दे रहे हैं तबले पर श्री मिलिंद रायमणि, संवादिनी पर श्री अनिरुद्ध भीड़े और तानपुरे पर श्री अभिनव वर्मा। अब मिलेंगे शाम को 6 बजे तीसरे और आखिरी सत्र में। Amen.
Right here.
बन आए बन 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 आए सकल बन
विनती करत मैं तो हरे हरे हरे
बनवारी रे सा